नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 साठीची ऑलरेडी झालेली आहे, त्यानंतर आता आपण कंबाईन एक्झामसुद्धा दिली म्हणजे संयुक्त गट बची पूर्वपरीक्षासुद्धा झाली. मग आता राहिलेल्या दिवसांमध्ये आपण अभ्यास कशाचा करायचा आहे, कोणत्या हेतूने आपण अभ्यास करायचा आहे, आपलं पुढं काय नेमकं होणार आणि काय करायचं ठरवलं पाहिजे, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या सेशनमध्ये बघू. सोबतच जे कंबाईन एक्झाममध्ये करंट अफेअर सेक्शनमध्ये जे क्वेश्चन्स आले होते तर त्याचीसुद्धा इन डिटेलमध्ये आपण आन्सर चेक करू. ठीक आहे, जसं की तुम्हाला या आधीच्या व्हिडिओ सेशनमधून मृणाल मॅमनी हिस्ट्रीमध्ये जे क्वेश्चन्स विचारले होते म्हणजे आपल्या कंबाईन एक्झाममध्ये हिस्ट्रीचे जे काही क्वेश्चन्स आले होते तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलं, त्याचे योग्य आन्सर्स दिलेले आहेत. तर याच पद्धतीमध्ये आज आपण करंट अफेअरचे आन्सर बघू. त्यानंतर पूजा मॅम तुमच्यापर्यंत ज्योग्राफीचे सगळे क्वेश्चन्स घेऊन येतील, त्यानंतर सायन्सचे सगळे क्वेश्चन्स कुलदीप सर डिस्कस करतील आणि पायल मॅम पॉलिटीचे सगळे क्वेश्चन्स घेऊन येतील. तर अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्ट अगदी इन डिटेलमध्ये त्याच्या एक्सप्लेनेशनसह आपण बघितल्यानंतर त्या सब्जेक्टचं महत्त्व तुम्हाला समजेल आणि आपण कशा पद्धतीमध्ये अभ्यास केला पाहिजे याबद्दलची सुद्धा तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरचा अजेंडा जर बघितला तर सगळे इथं प्रश्नच दिलेत, जसं की कंबाईन एक्झाम झाली तर आता आपण पुढं काय करायचं, काय ठरवायचं आहे, अभ्यास कशाचा करायचा किंवा अभ्यास करण्याचा हेतू काय पाहिजे, कोणत्या पोस्टसाठी, आता खरं तर कुठल्या पोस्टसाठी आपण अभ्यास करतो आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेचा आता उर्वरित प्रवास आपला कसा असला पाहिजे. मग आपण 2019 या वर्षामधलं जर बघितलं तर आपल्याकडे जवळपास 9 महिने या 2019 या वर्षामधले शिल्लक आहेत, तर या 9 महिन्यांचा आपला प्रवास कसा असला पाहिजे हे पण आपण आजच्या सेशनमधून बघू. तर सेशन थोडंसं लेंदीसुद्धा असू शकतं आणि तुम्हाला बोरसुद्धा वाटू शकतं, थोडंसं एनर्जेटिक राहा. झोप बीप जर अर्धवट झाली असेल तर पहिल्यांदा झोप काढून घ्या आणि त्यानंतर या सेशनला बघायला सुरुवात करा. ठीक आहे, तर तुम्हाला झोप येऊ नये यासाठीच आपण मोटिवेशनल कोटपासून सुरुवात करू. इथं असं लिहिलं आहे की डोंट टॉक जस्ट ॲक्ट, म्हणजे जास्त बडबड करू नका, कृती करा. डोंट से जस्ट शो आणि डोंट प्रॉमिस जस्ट प्रूव, म्हणजे कुणाला काही प्रॉमिस करायच्या भानगडीत पडू नका किंवा असं काही खोटी आश्वासनं देऊ नका, जस्ट तुम्ही प्रूव करून दाखवा की तुम्ही किती टॅलेंटेड आहात, तुमच्यामध्ये किती गट्स आहेत, हे तुम्ही लोकांना प्रूव्ह करून दाखवा. लोकांना जाऊ द्या पण ॲटलीस्ट स्वतःला तरी ते प्रूव्ह करून दाखवा. ठीक आहे, तर या कोटपासून आपण सुरुवात केली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पेपर कसा होता याचं अगदी शॉर्टमध्ये ॲनालिसिस बघू. तर माझ्या दृष्टिकोनातून पेपरची जी क्वालिटी होती किंवा पेपरची जी लेवल होती ही इझी तर बिलकुल नव्हती. कंबाईन एक्झामचा जो काही गट बचा पूर्वपरीक्षेचा पेपर होता हा इझी नव्हता, पेपर हा मॉडरेट टू हाय या लेवलमध्ये होता. आता मॉडरेट टू हाय म्हणजे काय, की आपल्याला फार कमी क्वेश्चन्स असे होते की जे स्ट्रेट फॉरवर्ड विचारले होते, म्हणजे एखादे क्वेश्चन असे विचारले होते की महाराष्ट्राची लांबीच एका ठिकाणी दिली होती किंवा पठाराची आपल्याला लांबीबद्दल विचारलं होतं, असे फार कमी क्वेश्चन होते. पण सर्रास जे सगळे काही क्वेश्चन होते बाकीचे, म्हणजे 70% जे काही क्वेश्चन राहिले होते, तर ते क्वेश्चन बेसिक कन्सेप्ट प्लस ॲप्लिकेशन ओरिएंटेड होते. तर म्हणून या पेपरला मी तरी मॉडरेट टू हाय या कॅटेगरीमध्ये ठेवल, कारण याआधीचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले असतील तर आत्ताच्या पेपरनुसार ते फार कमी लेवलचे होते किंवा ते अगदी बेसिक लेवलवरती बनवलेले क्वेश्चन पेपर होते. पण 2019 हा जो कंबाईनचा पेपर होता हा थोडासा डिफिकल्टसुद्धा होता, तर मॉडरेट टू डिफिकल्ट किंवा मॉडरेट टू हाय लेवल याच्यामध्ये आपण त्याला कन्सिडर करू, म्हणजे त्यानुसार आपला जो काही कट ऑफ असणार आहे किंवा आपला जो काही अटेम्प्ट असणार तोसुद्धा कमीच राहणार आहे. असं नाही की आपण 80 जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करून आलो किंवा ऑलमोस्ट सगळ्याजणांनी 70 जास्त अटेम्प्ट केला, तर असं होणार नाही. फार जो काही चांगला अटेम्प्ट आहे तो एक 60 ते 70 दरम्यान असेल तर तो खरंच एक चांगला अटेम्प्ट आहे. आता यामध्ये ॲक्युरेसी पण मॅटर करते. जे विद्यार्थी अभ्यासू आहेत 6 महिन्यांपेक्षा जास्त किंवा 4 महिन्यांपेक्षा जास्त अभ्यासाच्या फ्लोमध्ये होते तर त्यांनी 60 ते 70 मध्ये क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करणं हे अपेक्षित होतं. ज्यांनी 60 कमी केला अशांची जर ॲक्युरेसी 100% असेल तर तो एक चांगला अटेम्प्ट आहे, पण असं होत नाही. एक 90 ते 95% आपली ॲक्युरेसी राहू शकते, तर म्हणून 60 ते 70 ज्यांनी अटेम्प्ट केला हा एक चांगला अटेम्प्ट होता. ठीक आहे, कट ऑफबद्दल आपण नक्कीच काहीच सांगू शकणार नाही आणि ते डिस्कस करण्यात पण काहीच पॉईंट नाही आहे, कारण तुम्हाला काही जो अभ्यास करायचा आहे हा येणाऱ्या सगळ्या एक्झामसमोर ठेवूनच करायचा आहे. तर म्हणून असं काही मेन्ससाठी म्हणूनच तुम्ही फक्त STIच्याच मेन्सचा अभ्यास करणार किंवा PSIच्याच मेन्सचा अभ्यास करणार असं तर करणार नाही आहे तुम्ही, त्यामुळं जास्त काही कट ऑफ वगैरेच्या भानगडीत पडू नका. जे काही तुम्ही अटेम्प्ट ठेवला आहे तर 60 पुढं आणि 70 किंवा 60 ते 70 मध्ये जर असेल तर तो एक चांगला अटेम्प्ट आहे. 70 जरी तुम्ही अटेम्प्ट जास्त केला आहे तरीसुद्धा काही हरकत नाही,
पण त्या अटेम्पमध्ये तुमची ॲक्युरेसी लेवल किती होती? का तुम्ही पहिल्यांदाच पेपर देताय आणि 100 पैकी 80 च्या पुढे सॉल्व करायचं असं ठरवूनच तुम्ही सॉल्व केला? असं जर असेल तर कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकतील. तर जर तुम्ही 70 पेक्षा जरी जास्त अटेम्प्ट केलाय तरीसुद्धा तो चांगलाच आहे, पण त्या केसमध्ये जर ॲक्युरेसी लेवल जर तुमची खाली आली म्हणजे घसरली, जास्त क्वेश्चन्स जर चुकले तर तुमचे मार्क हे आपोआप भरपूर कमी होतील. ठीक आहे, तर म्हणून 60 ते 70 मध्ये जर तुमचा अटेम्प्ट असेल, 90-95% जर ॲक्युरेसी असेल तर एक चांगला अटेम्प्ट आहे आणि पास होण्याचा चान्ससुद्धा वाढेल. ठीक आहे, पेपर हा लेंदी होता, यस पेपर बराचसा लेंदी होता, भरपूर विद्यार्थ्यांना टाईम मॅनेजमेंटमध्येच इश्यू आला आहे, जे की मी तुम्हाला ओढून ओढून आत्तापर्यंत सांगत आलो होतो की हा पेपर फक्त आणि फक्त टाईम मॅनेजमेंटवरतीच डिपेंड आहे. कारण 60 मिनटं आणि 100 क्वेश्चन हे गणित इथं लागू होतं. इतर कुठल्या आपण एक्झाम बघितल्या जसं की राज्यसेवा पूर्वपरीक्षा, तिथं आपल्याला 2 तासाचा वेळ असतो आणि 2 तासामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन मॅनेज करता येऊ शकतात. पण इथं काय होतं की आपल्याला 60 मिनटाचा वेळ असतो आणि 60 मिनटामध्ये 100 क्वेश्चन हाच एक गेम चेंजिंग टॉपिक आहे. 60 मिनिट आणि 100 क्वेश्चन हे गणित ज्यांना सुटतं तर अशांना पेपर छान जातो, त्यांचा अटेम्प्ट चांगला असतो, त्यांची ॲक्युरेसी लेवलसुद्धा चांगली असते आणि प्रॅक्टिस त्यांनी केली म्हणूनच त्यांना 60 मिनटात 100 क्वेश्चन बघून झाले होते. ठीक आहे, तर हा सगळा जो काही गेम होता हा प्रॅक्टिसचा होता. मी तुम्हाला आधीसुद्धा सांगत आलो होतो की मॅक्झिमम प्रॅक्टिस करा आणि म्हणूनच विजन स्टडीवरतीसुद्धा आम्ही डे 1 पासून फुल लेंथ टेस्ट सॉल्व करून घेतल्या होत्या. म्हणजे प्रत्येक जे काही क्वेश्चन पेपर होता त्याच्यामध्ये 60 मिनटाचा वेळ होता आणि तुम्हाला 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे होते. तर अशीच जर तुम्ही या क्वेश्चन पेपरसाठी जर प्रॅक्टिस केली असाल तर नक्कीच तुम्हाला हा पेपर चांगला गेला असणार आहे. ठीक आहे, दोन्ही एक्झाम वेगवेगळ्या आहेत. जर तुम्ही राज्यसेवा जर कन्सिडर केली आणि कंबाईन एक्झाम तर दोन्ही एक्झाम वेगवेगळ्या आहेत. इथं कंबाईन एक्झाममध्ये जास्तच जो काही खेळ असतो हा टाईम मॅनेजमेंटवरती येऊन थांबतो. राज्यसेवेमध्ये तसं नाही आहे, वेळ आपल्याकडे शिल्लक राहतो पण आपल्याला ते क्वेश्चनच समजत नाहीत. तर म्हणून दोन्ही एक्झामला थोडंसं वेगवेगळं सुद्धा ट्रीट करा. दोन्हीमध्ये काही बेसिक बेसिक फरक आहेत ते आपण समजून घेत चाललो की आपल्याला कुठल्याही एक्झाम क्रॅक करता येतील. ठीक आहे, आणि हा जो काही क्वेश्चन पेपर होता याच्यामध्ये थोडासा पॅटर्नसुद्धा चेंज केलेला तुम्हाला दिसून येईल. जो आत्तापर्यंतचा जो काही कंबाईन एक्झामचा पॅटर्न होता, जसं की प्रत्येक सब्जेक्टसाठी त्यांनी जवळपास इक्वल वेटेज दिलं होतं, पण यावेळेस तो पॅटर्न थोडासा बदललेला आपल्याला दिसणार आहे. आपल्याला सीसॅटवरती फार कमी क्वेश्चन आले होते. इवन जे आपले करंट अफेअर होतं त्याच्यामध्ये सुद्धा 15 क्वेश्चन होते जे आपल्या करंट अफेअरवरती डायरेक्टली बेस होते. ठीक आहे, तर थोडासा पॅटर्नसुद्धा चेंज केलेला आपल्याला इथं बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर पेपर हा मॉडरेट टू हाय लेवलचा होता. ठीक आहे, तर मी ऑलरेडी बऱ्याचशा वेळेच्यावरती डिस्कशन केलं आहे. आता आपण आपल्या करंट अफेअरच्या क्वेश्चन्सवरती येऊ. करंट अफेअरच्या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर काय होतं हे आपण बघून झाल्यानंतर जे आधी आपण क्वेश्चन्स बघितले ते सगळे क्वेश्चन्स बघू. ठीक आहे, तर आता त्यातला पहिला जो क्वेश्चन होता करंट अफेअरमध्ये हा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं दिलं आहे. 4 पर्याय दिलेत आणि हे जे विधान आहेत किंवा हे जे सगळी 4 विधानं दिलीत तरी आपल्याला गगनयान हे आपल्या एका प्रोजेक्टशी संबंधित दिलेत. इसरोचा जो प्रोजेक्ट आहे 2022 मध्ये तो लॉन्च होणार आहे, तर या प्रोजेक्टशी संबंधित इथं काही विधानं दिलीत. पहिलं विधान आहे भारताच्या गगनयान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इसरोद्वारा 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार आहे. विधान चुकीचं आहे. 2022 आणि दोघांना नाही, आय गेस 3 पाठवणार आहेत. 3 शास्त्रज्ञांना अंतराळामध्ये पाठवलं जाईल. ठीक आहे, त्यामुळं आपलं जे पहिलं विधान आहे हेच आपल्याला लगेच चुकीचं सापडतं आहे. बाकीची विधानं बघत बसण्यामध्ये काहीच पॉईंट नव्हता किंवा तुम्ही तिथं वेळसुद्धा घालवायला नाही पाहिजे. तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा याच फॉर्मॅटमध्ये जायला पाहिजे की जिथं तुम्हाला आन्सर मिळालं ते पकडून लगेच पुढच्या क्वेश्चनवरती जायचं. इथं 4 विधानं दिलीत, चुकीचं विधान ओळखायचं होतं. पहिलं विधान तर चुकीचं आहे. हा जो क्वेश्चन आहे हा आपल्या करंट अफेअरमधून आलेला आहे. आपण हे ऑलरेडी सगळं डिस्कस केलं आहे. हा जो गगनयान प्रोजेक्ट आहे हा आपण आपल्या लेक्चरमधून बघितला आहे आणि तिथं आपण बघितलं होतं की 2022 मध्ये इस्रोद्वारा हा प्रकल्प कंडक्ट केला जाणार आहे. ठीक आहे, तर जे पहिलं विधान हे चुकीचं आहे, आपला आन्सर राहील ऑप्शन 1. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आपण बघू. पेन्सिल ऑनलाईन पोर्टल हे डॅशडॅशच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. तर या पोर्टलबद्दल आपण माहिती बघितलेली नव्हती. तर हा जो पोर्टल आहे पेन्सिल, तर हे बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प याची अंमलबजावणी करण्यासाठी, या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून हे एक ऑनलाईन पोर्टल बनवलं आहे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचा आन्सर राहील. पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातले पहिले राज्य बनले? तर हे राज्य आहे महाराष्ट्र, हे आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. ठीक आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डिसेंबर 2017
युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणजेच इनटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिली आहे? तर ही सुद्धा न्यूज आपण आपल्या करंट अफेअर्समध्ये बघितली होती. तर याचं जे आन्सर आहे ते म्हणजे कुंभमेळा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे किंवा आहेत? तर ए बी सी डी असे आपल्याला चार काही परिषदा वगैरे दिल्यात. हे आहे की पृथ्वी शिखर परिषद म्हणजे अर्थ समित, तर यस हवामान बदलाशी संबंधित आहे. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल हा तर आहेच. त्यानंतर UNFCCC तर हे सुद्धा हवामान बदलाशी संबंधित आहे. आणि रामसार कन्व्हेन्शन, आता हे हवामान बदलाशी संबंधित आहे का? तर पहिल्यांदा रामसर कन्व्हेन्शन काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. रामसर हे एक इराणमधल्या एका ठिकाणाचं नाव आहे आणि हे जे कन्व्हेन्शन आहे हे वेटलँडशी संबंधित आहे. मग आता वेटलँडचा डायरेक्ट इनडायरेक्टली इफेक्ट हा आपल्या जे काही हवामान बदल आहे किंवा क्लायमेट चेंज आहे तर या घटकाशी संबंधित आहे, कारण क्लायमेट चेंजमुळे वेटलँडवरती सुद्धा इफेक्ट होतो. तर म्हणून माझ्या मते तरी ऑल दी अबो हे आपलं आन्सर असायला पाहिजे, किंवा चारही ज्या परिषदा आहेत ह्या सगळ्या क्लायमेट चेंजशी संबंधित आहेत. मग आता बरेचसे जण इथं आर्ग्युमेंट करू शकतील की रामसर कन्व्हेन्शन तर फक्त वेटलँडशी संबंधित आहे, तर तुम्ही त्यांच्या साईटवरती जाऊन वगैरे बघा, कारण रामसरबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ज्यावेळेस साईटवरती तुम्ही वाचाल तिथं असं काही जे क्लायमेट चेंज टॉपिक आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे जे आपलं आन्सर असायला पाहिजे ते म्हणजे ऑल दी अबो. ठीक आहे, तर आता आयोग याच्यावरती काही डिसिजन घेईल किंवा त्यांना याच्याबद्दल काय म्हणायचं आहे हे एक क्वेश्चन मार्क असू शकतो, पण माझ्या मते तरी हे एक पर्याय क्रमांक 4 हे आपलं आन्सर असू शकतं. ठीक आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल? तर अशा प्रकारच्या तक्रार दाखल करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारमध्ये ज्या महिला कर्मचारी आहेत अशांना शी बॉक्स नावाचं एक पोर्टल ओपन केलं आहे, ऑनलाईन पोर्टल, आणि हे पोर्टल महिला व बालविकास मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे आन्सर राहील पर्याय क्रमांक 3. सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित सुद्धा इथे क्वेश्चन आला आहे. ही योजना आपण इन डिटेलमध्ये बघितली आहे. इथं आपल्याला चार विधानं दिलीत. 2015 ही योजना सुरू करण्यात आली, करेक्ट आहे. व बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा ही एक योजना भाग असेल, तर करेक्ट आहे हे सुद्धा. इथं आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. सी विधान आहे की मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. तर फक्त टपाल खात्यामध्ये नाही, म्हणजे फक्त काही पोस्ट ऑफिसमध्येच जाऊन खातं उघडायचं असं काही नाही आहे, तर तुम्ही नॅशनलाइज ज्या बँक आहेत तर तिथूनसुद्धा हे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडू शकता. त्यामुळे तिसरं विधान किंवा सी विधान चुकीचं आहे. ड, या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहाचा खर्च समाविष्ट नाही, चुकीचं आहे सुद्धा, कारण मुलींच्या विवाहाचा आणि शिक्षणाचा दोन्हीचा खर्च इथं समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे सी आणि डी हे विधानं चुकीचे आहेत. आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चार विधानं दिलीत. ए, श्री दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा 2 नोव्हेंबर 2017 निवड झाली. हे आपण दलवीर भंडारींची जी काही निवड झाली, फेरनियुक्ती जी झाली, त्याबद्दल इन डिटेलमध्ये माहिती बघितलेली लेक्चर्समध्ये. तर यामध्ये जे 3 विधानं वरची दिलीत हे तिन्ही विधानं योग्य आहेत. दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर भंडारी यांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 193 पैकी 183 मतं मिळाली, हे पण करेक्ट आहे. 1945 या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली आणि या न्यायालयामध्ये ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही ही अशी पहिलीच वेळ आहे. हे सुद्धा विधान योग्य आहे. तर आपलं जे चुकीचं विधान शोधायचं होतं तर इथं एकसुद्धा विधान चुकीचं नाही आहे, त्यामुळे आपलं आन्सर राहील पर्याय क्रमांक 4, यापैकी एकही नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न हा पद्मभूषणशी संबंधित आला आहे. हे आपण जस्ट एक्झामच्या एकच दिवस आधी बघितलं होतं किंवा मे बी सेम डेला सुद्धा बघितलं असणार आहे. 2018 पद्मभूषण पुरस्काराबद्दल आपल्याला जोड्या लावायच्यात. तर इथं जे काही आर नागास्वामी हे जे व्यक्ती दिलेत तर हे पुरातत्वशास्त्राशी संबंधित आहेत, म्हणजे एसाठी 3, तर असे आपल्याला पेअर शोधायचे. इथं पर्याय क्रमांक 3 आणि 4 असे जो आपल्याला ऑप्शन्स दिसतील. ब जे व्यक्ती आहेत ते म्हणजे वेद प्रकाश नंदा, तर ते कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत हे जर तुम्हाला कळालं की तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकाल. सॉरी, तर वेद प्रकाश नंदा हे साहित्य शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर म्हणून जे आपलं आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, तर पुढचा क्वेश्चन बघू आपण. जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे? हे सुद्धा आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर हा जो व्यक्ती आहे तो म्हणजे रोहन मोरे.
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही हे आपल्या साहित्य अकादमी पुरस्काराशी संबंधित आहे. ए विधान आहे साहित्य अकादमीची स्थापना 1954 मध्ये झाली, करेक्ट आहे, हे आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये बघितलं आहे. त्यानंतर संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गतीची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत आहे, हे पण विधान योग्य आहे. तिचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे असं दिलं आहे, तर साहित्य अकादमीचं हेड ऑफिस हे मुंबईमध्ये नाही आहे, ते नवी दिल्लीमध्ये आहे, हे मी तुम्हाला लेक्चरमधून सांगितलं होतं. तर आपलं सी विधान चुकीचं आहे. आणि अकादमीने 24 भाषांना मान्यता दिलेली आहे, तर हे सुद्धा विधान योग्य आहे. आपण ऑलरेडी बघितले की 24 वेगवेगळ्या भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. तर आपलं जे आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, फक्त सी. ठीक आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे भारतीय शासनाने सुरू केलेली ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे. तर हे पोर्टल ई चॅनल फॉर हर्ब्स ॲरोमॅटिक रॉ मटेरियल नॉलेज ऑफ आयुर्वेदा, म्हणजे वनौषधी सुगंधी कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान देण्यासाठी हे एक पोर्टल सुरू केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे मुंबई शहरासंबंधी पुढील विधानांपैकी कोणते विधान किंवा विधाने असत्य आहेत. तर हा क्वेश्चन थोडासा वेगळ्याच लेवलने विचारला आहे, थोडा आपल्या जी के रिलेटेड क्वेश्चन होता हा, जर आपल्याला जनरल नॉलेज जर चांगलं असेल तर असे क्वेश्चन आपल्याला अटेम्प करता येतील. तर म्हणूनच मी या पेपरला पहिल्यांदा सांगितलं की हा क्वेश्चन पेपर काही इझी नव्हता, तर हा मॉडरेट टू हाय लेवलचा होता. कारण आपल्याला जे काही इतर न्यूज येतात किंवा बऱ्याचशा FM रेडिओजवरती ज्या बातम्या वगैरे चालतात, तर त्यांमधूनसुद्धा बरेचसे क्वेश्चन इथं उचलले होते. ठीक आहे, तर जे अ आहे विधान ते म्हणजे मुंबई हे बिबट्यांचं अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे, योग्य विधान आहे. कारण मुंबईमध्ये आपण बऱ्याचशा केसेस ऐकतो की इथं कुठंतरी बिबटा सापडला वगैरे, तर हे अ जे विधान आहे हे योग्य आहे. ब, मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पाईसर आणि ओशिवरा. तर हे जे मुंबईमधले विद्यार्थी असतील तर त्यांना सगळ्यांना माहिती असणार आहे की हे 4 मुख्य नद्या तिथलच्याच आहेत. आणि सी जे विधान आहे ते म्हणजे दहिसर, पाईसर आणि मिठी या नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो. तर हे विधान फक्त चुकीचं आहे, हे काही तुळशी तलावातून वगैरे यांचा उगम होत नाही. ठीक आहे, तर इथं जे आपलं आन्सर असायला पाहिजे असत्य विधान ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. हा क्वेश्चन राज्यसेवा एक्झाममध्ये तरी पर्यावरण सेक्शनच्या अंतर्गत विचारला असता, पण इथं आपल्याला करंट अफेअरमध्ये दिसतो. अ ब क असे 3 विधानं दिलीत आणि कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाशी संबंधित आपल्याला इथं काही आकडेवारी दिलेली आहे. आपण हा रिपोर्टसुद्धा ऑलरेडी बघितला आहे. तुम्ही जर 17 तासांचं जर विजन गव्हर्नमेंट जॉबवरती जर लेक्चर बघितलं असाल, करंट अफेअरचं एकच मोठं लेक्चर बनवलं आहे, तर त्यामध्ये हा क्वेश्चन ॲज इट इज कवर केला आहे. इथं दिलं आहे अमध्ये 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे 4थे स्थान आहे, करेक्ट आहे. ब, 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत, तर या 4 चौघांचा समावेश असून त्यांचा जगातील उत्सर्जनामध्ये 58% हिस्सा आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. भारत आणि चीनमध्ये जीवन 1/3 कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन होतं त्याचा 1/3 म्हणजे 33% काउंट हा भारत आणि चीन या 2 देशांचाच मिळून आहे. सी जे विधान आहे ते म्हणजे जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आहे. तर हे विधान इथं चुकीचं आहे, कारण जगभरामधलं जर आपण कार्बन डायऑक्साईडचं इमिशन बघितलं तर भारताचा जो त्याचा परसेंटेज आहे किंवा जो भारताचा चंक आहे तो 7%चा आहे. तर इथं 15% सांगितलं हे थोडंसं चुकीचं आहे, त्यामुळं इथं सी विधान चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधानं ओळखायची होती, अ आणि ब बरोबर आहेत, तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं आन्सर राहील. ठीक आहे, आणि करंट अफेअरमधला लास्ट क्वेश्चन 15वा क्वेश्चन, डॅश डॅश या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या यांचा 2018 फेब्रुवारीमध्ये निधन झाले. तर ही जी निधन वार्ता आहे ही मृणाल मॅमनी त्यांच्या विजन वार्षिकी या एका लेक्चर सिरीजच्या अंतर्गत कवर केलेली आहे. अस्मा जहांगीर ह्या व्यक्तींचं जस्ट 2018 फेब्रुवारीमध्ये निधन झालं होतं, तर हे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित होतं. अस्मा जहांगीर हे या क्वेश्चनचं आन्सर राहील. ठीक आहे, तर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला सध्या आपण मार्च 2019 आहोत आणि इथं क्वेश्चन विचारला आहे 2018 फेब्रुवारीमधला. मग त्यांचं निधन फेब्रुवारीमध्ये जरी झालं असलं तरी त्यांना एक पुरस्कार मरणोत्तर मिळाला होता ऑगस्टमध्ये वगैरे, त्यामुळं त्यांच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे, तर अशा समजू नका की फेब्रुवारीपासूनच्या आपल्याला न्यूज करणं अपेक्षित होतं, तर या व्यक्ती चर्चेमध्ये रिसंट आल्यामुळं आपल्याला त्यांच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. तर असंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, किंवा ज्या काही व्यक्ती जे काही पुरस्कार रिसंट चर्चेमध्ये असतात त्यांवरती क्वेश्चन विचारले जातात,
हे आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने करंट अफेअरचा हा सेक्शन आपण पूर्णपणे बघितला. 15 क्वेश्चनपैकी अराउंड 11 to 12 क्वेश्चन्स हे आपल्या लेक्चरमधून होते आणि ते तुम्हाला नक्कीच जमलेसुद्धा असतील. बाकी सब्जेक्टचा, बाकी क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर अराउंड 75% क्वेश्चन्स हे विजन प्लॅटफॉर्मवरतूनच बेस्ट होत आहे. मग त्यामध्ये विजन स्टडीचे सगळे लेक्चर्स आणि विजन गव्हर्नमेंट जॉबवरती असलेले. ठीक आहे, म्हणजे 70 to 75 क्वेश्चन्स हे विजन लेक्चर्समधून डायरेक्टली बेस्ट होत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर तुम्ही सगळे लेक्चर्स फॉलो केले असतील, व्यवस्थित अभ्यास केला असाल, तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये काहीतरी हिंट, काहीतरी लिंक मिळत गेली असणार आहे आणि तेच अपेक्षित होतं. आपण लेक्चरमधून जे क्वेश्चन घेतो किंवा उजळणीमधून जे क्वेश्चन घेतो तोच क्वेश्चन ॲज इट इज जरी नाही दिसला तरी त्या क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनच्या मार्फत किंवा त्या क्वेश्चनच्या एखाद्या ऑप्शनमधून आपल्याला ॲज इट इज एक्झाममधली सुद्धा लाईन दिसू शकते. ठीक आहे, तर हे तर झालं आपलं आता या वर्षीपर्यंतचा कार्यक्रम. म्हणजे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिली, त्यानंतर संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा दिली, हे जे दोन्ही अनुभव होते हे तुम्ही कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं आहे. इथून खचून न जाता इथून तुम्ही शिकून पुढं जाणं हेच गरजेचं आहे. कारण एक कोट मी तुम्हाला सांगू इच्छितो, फेल्युअर इज द ऑपॉर्च्युनिटी टू बिगिन अगेन मोर इंटेलिजंटली अँड मोर ॲक्युरेटली. तर हा कोट जर आपण आयुष्यामध्ये अंमलात आणला तर नक्कीच आपल्याला कुठल्याच कामामध्ये नकारात्मक गोष्ट दिसणार नाही. तिथं जरी आपल्याला फेल्युअर आलं तरी ती आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी दिसणार आहे की आपण अजून चांगल्या पद्धतीने, अजून ॲक्युरेट पद्धतीने पुढच्या कामाला लागू. ठीक आहे, तर आता पुढचे नेमके काय कामं करायचे आहेत हे जे सगळे प्रश्न आहेत ते आपण इथून पुढं बघू. जसं की सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन तो म्हणजे आत्ता आपण काय ठरवायचं आहे, म्हणजे आता आपण नेमकं काय ठरवायचं. ऑलरेडी बरेचसे यूट्यूबवरती तुम्हाला आन्सर कीज वगैरे मिळून जातील की काही काही क्वेश्चनचे आन्सर काय आहेत किंवा कंबाईन एक्झामचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार किंवा तुमचा अटेम्प्ट किती पाहिजे होता. तर याच्याबद्दल बरेचसे जण मार्गदर्शन करतायत, त्यांच्यापर्यंत ते तुमच्यापर्यंत संवाद साधतायत. पण मला असं अपेक्षित होतं की कोणीतरी असं सांगतील की तुम्ही आता इथून पुढं काय केलं पाहिजे, तुम्ही राज्यसेवा एक्झाम दिली, कंबाईन एक्झाम दिली, आता तुमचा प्रवास कसा असला पाहिजे, तुमचे टार्गेट्स काय असलं पाहिजे. पण याबद्दल कुणीच काही सांगितलेलं नाही. तर आम्हाला असं वाटलं की आत्ता जी खरी गरज आहे ती म्हणजे मुलांना एक मार्गदर्शन करायचं की या राहिलेल्या 9 महिन्यांमध्ये, आता 9 महिने म्हणजे या 2019 या वर्षातल्या, तर या वर्षामध्ये राहिलेल्या दिवसात कशाचं नियोजन करायचं, कोणत्या एक्झामसाठी अभ्यास करायचा, तर याबद्दल मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. तर तेच आज आपण इथून बघू. तर इथं बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसून येतील, जसं की राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, संयुक्त गट बची परत मुख्य परीक्षा येईल, त्यानंतर संयुक्त गट कची पण पूर्वपरीक्षा येईल, मेगा भरती आहे किंवा तलाठी भरती आहे, रेल्वे गट डच्या एक्झाम्स येतील, अशा बऱ्याचशा एक्झाम्स येत राहतील. मग आपला ॲप्रोच नेमका कसा पाहिजे? आता तुमच्यापैकी बरेचसे जण असं म्हणतील की राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आमचा काही चान्स नाही आहे, आम्हाला 100 कमी मार्क्स मिळाले, 150 कमी मार्क्स मिळाले, तर आमचा काही चान्स नाही आहे असं म्हणून मग राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आम्ही आत्ताच विचार करणार नाही, किंवा संयुक्त गट बचा मुख्य परीक्षेचा पण आम्ही विचार करणार नाही, आम्हाला 30 कमी मार्क्स मिळतील किंवा आमचा अटेम्प्टच फार कमी होता. तर असं मेंटॅलिटी ठेवू नका. असा जो तुमचा ॲटिट्यूड आहे हा अतिशय वाईट, अतिशय घातक, अतिशय चुकीचा आहे, जिथं तुम्हाला फक्त आणि फक्त अपयशच येत राहील. कारण तुम्ही कुठलीही एक्झाम ज्यावेळेस प्रिपरेशन करताय कुठल्याही एक्झामसाठी, तर तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला मुख्य आणि पूर्वपरीक्षा या दोन्हींसाठी तयारी करायची. म्हणजे आपण इथं फक्त पूर्वपरीक्षा देऊन थांबणार आहे का, तर नाही, आपल्याला मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तयारी करायची. मी इथं परीक्षा द्यायची असं म्हणत नाही आहे, परीक्षेची तयारी करायची असं मी तुम्हाला इथं म्हणतो आहे. ठीक आहे, तयारी करणं आणि देणं याच्यामध्ये फरक आहे. द्यायला तुम्हाला पहिल्यांदा पूर्वपरीक्षा तरी पास व्हावं लागणार आहे आणि तयारी करण्यासाठी म्हणून तुम्हाला काही पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतरच तयारी करा असं काही कुठं लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही तयारी कधीही करू शकता. ठीक आहे, आता तयारी करायची याच्यामागचा हाच हेतू की तुम्ही यावर्षी पूर्वपरीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळवले पण तुम्ही मुख्य परीक्षेसाठी अभ्यास केला, हा अभ्यास तुम्हाला येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठीसुद्धा कामी पडेल, सोबत तुम्ही 2 पुढं असणार आहे. कारण जे विद्यार्थी पुढच्या वर्षी जी पूर्वपरीक्षा पास होतील ते पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या तयारीला लागतील, पण तुम्ही यावर्षीच मुख्य परीक्षेचा अभ्यास केल्यामुळं तुम्हाला पूर्वपरीक्षा आणि प्लस त्यानंतरची येणारी मुख्य परीक्षा दोन्ही ठिकाणी ॲडव्हान्टेज राहील. ठीक आहे, तर हे थोडंसं लक्षात घ्या. कारण इथं सगळा खेळ हा आपल्या आपल्या अंडरस्टँडिंगचा आहे, आपल्या ॲटिट्यूडचा आहे. इथं जर तुम्ही फक्त पूर्वपरीक्षा देऊनच समाधानी असाल तर ते तुम्ही अतिशय मोठी चूक करताय. तुम्हाला मुख्य परीक्षेचा पण अभ्यास करावा लागणार आहे.
जरी तुमची पूर्वपरीक्षा पास झाली नाही तरी सुद्धा तुम्ही मुख्यसाठी तयारी करा, कारण तेच तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स असणार आहे. हा जर तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करत राहिला तर तुम्हाला कुठेतरी फ्लोमध्ये राहिल्यासारखं वाटेल आणि तुम्ही कुठेतरी एकटे पडणार नाही आहे. सध्या अशी सिच्युएशन आहे की मुख्य परीक्षेचा कोणी विचारच करत नाही आहे किंवा फक्त पूर्वपरीक्षा देऊनच समाधानी आहेत आणि त्यांना खात्री आहे की आपण मुख्य परीक्षेला अपियर होणार नाही तर आपण अभ्यास का करायचा. माझे विद्यार्थी फक्त टाइमपास करतायत किंवा जे गावाकडून येऊन एखाद्या शहरांमध्ये जाऊन राहतायत तर असे फक्त त्या शहराला एन्जॉय करतायत, अभ्यासाला ते एन्जॉय करत नाही आहेत. अभ्यासाचं बर्डन घेतील ते एक्झामजवळ आल्यानंतर. तुम्ही सध्या अभ्यासाला एन्जॉय करायला सुरुवात केली पाहिजे, मगच तुमची खऱ्या अर्थाने कुठली तरी पोस्ट निघण्याचे चान्स वाढेल. ठीक आहे, तर म्हणून तुम्ही पूर्वपरीक्षा जरी दिली नसेल किंवा जरी देऊन फार कमी मार्क्स आले असतील तरीसुद्धा मुख्य परीक्षा तुमची जुलैमध्ये आहे हे कन्सिडर करा. इथं मी राज्यसेवेबद्दल बोलतो आहे. राज्यसेवेची मुख्य परीक्षा 13, 14, 15 या 3 तारखांना होणार आहे जुलै महिन्यामध्ये. तर तुमची एक्झाम जुलैमध्ये आहे म्हणजे तुमचं जे टार्गेट असणार एप्रिल, मे, जून आणि जुलै या 3 साडेतीन महिन्यांमध्ये कशा पद्धतीने मेन्सची तयारी करायची हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे, इथं मेन्सची तयारी करायची आणि त्याच्यामध्ये काही पूर्वचे होणार नाही असं होईल का? तर असं बिलकुल नाही होणार, कारण मेन्स आणि पूर्व हे एकाच फांदीचे दोन पानं आहेत. दोन्ही पानं, फक्त मेन्सचं पान थोडंसं लांब आहे, थोडंसं जास्त हिरवं आहे आणि पूर्वचं जे पान आहे किंवा पूर्व जे पूर्व एक्झाम जी आहे तर ती थोडीशी सीमित आहे. ठीक आहे, तर म्हणून जर तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास केला तर त्यामध्ये तर पूर्वपरीक्षेचा ऑलरेडी होतो आहेच. ठीक आहे, जर आपण संयुक्त गट ब म्हणजे यावर्षीच्या संयुक्त गट बच्या मुख्य परीक्षेबद्दल जर बोललं तर ही परीक्षा 28 जुलैपासूनच सुरू होते, कारण जो कॉमन पेपर आहे हा 28 जुलैला होईल. त्यानंतर ऑगस्टमध्ये 4 तारखेला PSIची मेन्स आहे, STIची मेन्स 19 तारखेला आहे आणि जी असिस्टंटची मेन्स आहे ती आपल्याला 25 तारखेला द्यायला मिळेल. मग जर तुम्ही तुमच्या मनामध्ये जर असं असेल की आपली मुख्य परीक्षा येणारच नाही आहे किंवा आपल्याला कमी मार्क्स मिळतात तर इथं पण तुमची चूक होती आहे, कारण मुख्य परीक्षा दिल्यानंतरच आपल्याला कुठली तरी पोस्ट मिळणार आहे. जर तुम्हाला PSI व्हायचं असेल तर मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, फिजिकल द्यावंच लागतं. त्यानंतर मुख्य परीक्षा देऊनच तुम्ही STI बनू शकता, ASO बनू शकता. तर म्हणून मुख्य परीक्षा तुमचीसुद्धा आहे हे जर तुम्ही कन्सिडर केलं तर यावर्षी जर तुम्ही त्याबद्दल तयारी केली तर नक्कीच पुढच्या वर्षीच्या एक्झाम्समध्ये तुम्ही पास व्हाल. आत्ताचे जे काही एक्झाम झाली ते होऊन गेलेलं आहे सगळं, ते पास्ट आहे, ते तर आपण नाही बदलू शकत. पण प्रेझेंट तुमच्या हातात आहे आणि तुम्ही जे प्रेझेंटसाठी जे मेहनत घ्याल त्याच्यावरती तुमचं फ्युचर ठरणार आहे. तर म्हणून तुमची सगळ्यांची मेन्स एक्झाम आहे या दृष्टिकोनातून अभ्यासाला लागा. मेन्ससाठी जे काही लागणारं स्टडी मटेरियल आहे किंवा जे तुम्हाला लागणारे टॉपिक आहेत, कुठले कुठले विषय आहेत यातबद्दलची माहिती करून घ्या. त्याबद्दलचे जे काही सोर्स अवेलेबल असतील, मटेरियल अवेलेबल असेल ते सगळं गोळा करून ठेवा आणि त्या अभ्यासालासुद्धा लागा. ठीक आहे, कारण इथं प्रत्येक एक्झाम जी आहे म्हणजे प्रत्येकाची मेन्स एक्झाम ही थोडीशी थोडीशी फक्त वेगळी आहे. म्हणजे STIच्या एक्झाम, STIच्या मुख्य परीक्षेमध्ये थोडंसं काहीतरी चेंज आहे, PSIच्या मेन्समध्ये थोडेसे लॉमध्ये चेंजेस आहेत. तर हे तुम्ही चेंजेस बघा, त्याचा आत्तापासून अभ्यास करा, याचा फायदा तुम्हाला पुढच्या वर्षीच्या मेन्समध्ये तर होईलच, पुढच्या वर्षीची प्रीसुद्धा तुम्ही पास व्हाल. आणि हाच जर ॲटिट्यूड असेल, हीच जर तुमची मानसिकता असेल तरच तुमच्या भविष्यामधल्या एक्झाम पास होण्याचा चान्ससुद्धा वाढेल. आणि जर तुमचा डल ॲटिट्यूड आहे किंवा याला जर तुम्ही सिरियसली घेत नाही आहे तर पुढच्या वर्षीसुद्धा हीच परिस्थिती येईल की तुम्ही एक्झाम झाल्यानंतर परत तेच रडताय की आपली पूर्वपरीक्षा निघणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला असं काहीतरी वाटत राहील की आपण आता ह्या फील्डमधूनच लांब जावं. ठीक आहे, तर असं जर स्वतःबद्दल करून घ्यायचं नसेल, जर तुम्हाला या फील्डमध्ये टिकून राहायचं आहे आणि जर काही खरंच जर स्वप्न असेल की आपल्याला अधिकारीच बनायचं आहे, पोस्ट घ्यायचीच आहे, तर मग तुम्ही आत्तापासून या मेंटॅलिटीने पुढे जा की आपल्याला मुख्य परीक्षासुद्धा द्यायची आहे. ठीक आहे, आता या दरम्यान काय होईल, तुमची एक संयुक्त गट क ची पण पूर्वपरीक्षा येऊ शकते, कारण जर तुम्ही MPSCचं टाईम टेबल बघितलं तर त्या टाईमटेबलनुसार 2019 संयुक्त गट क च्या पूर्वपरीक्षेबद्दलची अनाऊन्समेंट होईल किंवा त्याच्याबद्दलच्या जागा निघतील आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये संयुक्त गट क ची पूर्वपरीक्षा होईल. आता संयुक्त गट क म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये लिपिक पोस्ट असते, त्यानंतर टंक लेखक ही पोस्ट असते, दुय्यम निरीक्षक ही एक पोस्ट आहे आणि राज्य उत्पादक शुल्क ही एक पोस्ट आहे, कर सहाय्यक, तर अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तर या सगळ्या संयुक्तपणे गट क मध्ये टाकलेल्या आहेत आणि ही जी गट क ची पूर्वपरीक्षा होईल ही जून महिन्यामध्ये ठेवलेली आहे. ठीक आहे, मग आपल्याला जो अभ्यास करायचा आहे हा या एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा करायचा आहे. त्याचा अभ्यास, त्याचा सिलॅबस कॉपी ही तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्यानंतर जर तुम्ही त्याचासुद्धा अभ्यास करायला सुरुवात केली
तर नक्कीच तुम्हाला भरपूर हेल्प होणार आहे आणि तुम्ही एका राईट ट्रॅकवरती राहाल, ते गरजेचं आहे. भरकटणार नाही आहे हे पण खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही जर अभ्यासाच्या वातावरणामध्येच नाही आहे, तुम्हाला अभ्यासाचं काही आता घेणं देणंच नाही आहे किंवा तुम्हाला नेमकं समजतच नाही आहे की आता आपण काय करायचं, तर तुम्ही भरकटला आहे. आणि तुम्ही भरकटू नये म्हणून असे गोल समोर ठेवा की माझी राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे, मला त्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे, माझी संयुक्त गट बची मुख्य परीक्षा आहे, मला त्यासाठी अभ्यास करायचा आहे, त्याचे जे विषय आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत. तर तुम्हाला कुठेतरी या अभ्यासाच्या एन्व्हायरमेंटचा फील येईल, अभ्यासामध्ये मजा यायला लागेल, अभ्यासाचा तुम्ही एन्जॉय कराल. इतर तुम्ही ज्या काही कुठल्याही शहरामध्ये गावामध्ये राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला अभ्यासामधूनच बाकीचं गाव बाकीचं काही शहर आहे हे फिरत बसायला वेळ पुरणार नाही आहे. ठीक आहे, तर स्वतः बिझी राहा आणि ते पण अभ्यासामध्ये. त्यानंतर मेगा भरती, त्यानंतर तलाठी एक्झाम्स, रेल्वे गडरच्या एक्झाम्स, हे आता सगळे येतच राहतील आणि त्याबद्दल तुम्ही अगदी शॉर्ट नोटीसवरतीसुद्धा अभ्यास करू शकाल, कारण तुम्ही सतत अभ्यासाच्या फ्लोमध्ये आहात. ठीक आहे, आणि याचबरोबर याच 2019 या वर्षामध्ये 2020 ज्या एक्झाम्स होतील तर त्याच्यासुद्धा तयारीचं बीज हे आत्तापासूनच रोवण्याची तुमच्याकडे संधी आहे. हे बीज तुम्ही आत्ताच रोवून घ्या म्हणजे तुमचं ते झाड हे परिपक्व होऊन 2020 तुम्हाला एखादी पोस्ट मिळवून देईल. ठीक आहे, झाडाचं रोपट्याचं तसंच असतं ना की आपण बी रोवतो, त्यानंतर थोडीशी प्रोसेस जाते म्हणजे बराचसा वेळ जातो, झाड बनतं त्याचं, त्यानंतर झाड ते स्टेबल होतं, मोठं होतं, त्याची ग्रोथ होते आणि त्यानंतर फायनली फळं लागतात. मग 2020 जर तुम्हाला एक्झाम पास व्हायची आहे तर त्याचं बीज तुम्ही 2019 आत्तापासूनच रोवलं पाहिजे. तर म्हणून हे बीज आत्ता सध्या रोवण्याची संधी आहे तुमच्याकडं. अशाच पद्धतीने जर अभ्यास केला तर हे बीज रोवलं जाईल. त्यानंतर आणखीन जास्त अभ्यास करून फ्लोमध्ये राहून त्याला तुम्ही पाणी घाला, त्याची वाढ करा आणि त्यानंतर 2020 सगळ्या एक्झामसाठी ते तुम्हाला फळसुद्धा देईल. ठीक आहे, तर अभ्यास नक्कीच करा, अभ्यासामधून पाठीमागं सरकू नका, कारण अभ्यास केला तरच तुमचं काहीतरी भविष्य घडणार आहे. ठीक आहे, आता हे सगळं करत असताना आणखीन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, जसं की आता आपण पुढं काय करायचं, आता ठरलं की आपल्याला या एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे, मग सुरुवात कशी केली पाहिजे, तर स्वतःचं पहिल्यांदा परीक्षण करा की आपण दिवसभरातला आपला वेळ कसा घालवतो. ही एक महत्त्वाची स्टेप आहे, स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. इथं मी काही आत्मपरीक्षण वगैरे वर्ड लिहिलेलं नाही आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की काही फिलॉसॉफीवालं लेक्चर सुरू झालं किंवा कुठल्या तरी बाबांचं प्रवचन वगैरे सुरू आहे की काय. तर परीक्षण करण्याची गरज आहे, म्हणजे आपण कुठं चुकतो, आपला वेळ आपण दिवसातला कुठं युटिलाइज करतो आहे, की आपण अशा ठिकाणी घालवतो आहे की जिथून आपल्याला काही आउटपुटच मिळणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करा, म्हणजे स्वतःचं परीक्षण करा. त्यानंतर आपण कुठं चुका करतो आहे, ह्या चुका तुम्ही कुठं करताय हे पहिल्यांदा समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर अभ्यास करण्याची जी तुमची पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडेसे बदल करा, चेंजेस करा. कसं आहे की ज्यावेळेस आपण इनोव्हेशन करतो, म्हणजे एखाद्या गोष्टींमध्ये काही आपण बदल करतो, लाईक जर तुम्ही व्हॉट्सअप यूज करत असाल तर व्हॉट्सअपसुद्धा काही दिवसांनंतर काय होतं की काही ना काही अपग्रेडेशन घेऊन येतात, जसं की त्यांनी व्हॉट्सअपचे आय गेस स्टेटस वगैरे असं काही घेऊन आलेत, म्हणजे तिथं तुम्ही साईडला स्टेटस ठेवू शकता. तर हे जे काही चेंजेस असतात त्याच्यामुळे काय होतं की आपला इंटरेस्ट बिल्ट राहतो. तसंच तुम्ही अभ्यासामध्ये सुद्धा काही इनोव्हेशन केलं पाहिजे, काही चेंजेस केले पाहिजेत, बदल केले पाहिजेत, म्हणजे तुमचा अभ्यासामधला सुद्धा इंटरेस्ट बनत राहील. ठीक आहे, तर हे थोडेसे विचार करण्याचे पॉईंट आहेत. आता चेंजेस नेमके काय करायचे, बदल काय करायचे, हे तुम्ही तुमच्या लेवलवरती ठरवा. इवन तुम्ही खाली कमेंटमध्ये सुद्धा कळवा की आपण असा चेंज करू शकतो अभ्यासामध्ये, म्हणजे आपला अभ्यास आणखी इंटरेस्टिंग बनल. जसं की तुम्ही पूर्ण व्हाईट पेजेस वापरत जा, आत्तापर्यंत तुम्ही फक्त लाईनवाले जर पेपर वापरले असतील तर आता तुम्ही पूर्ण ब्लँक म्हणजे व्हाईट पेपर पूर्ण वापरत जा. किंवा तुम्हाला पेनमध्ये काय चेंज करायचं असेल, कलरफुल वापरायचे असतील, किंवा अभ्यासामधले काही आणखीन चेंजेस करायचे असतील, हे नक्की तुम्ही खाली कमेंट करून कळवा. म्हणजे तुमच्या आयडियाज इतर लोकांपर्यंतसुद्धा जातील आणि तेसुद्धा अभ्यासामध्ये वेगवेगळे इनोव्हेशन करतील. ठीक आहे, इनोव्हेशनचे बरेचसे पार्ट असू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल आता मी काय चेंज केलं होतं हे मी तुम्हाला सांगतो. कॉलेजमध्ये असताना आमच्या हॉस्टेलमध्ये जी काही लाईट होती, म्हणजे मोठा फोकसवाला लाईट असायचा घरा रूममध्ये, तर त्याच्यामध्ये तर सगळेजणच अभ्यास करत होते आणि मला समजा 3 उठून अभ्यास करायची सवय होती. तर मग मी ती मोठी लाईट लावली तर सगळ्यांना डिस्टर्ब होईल, तर म्हणून मी एक टेबल लॅम्प घेतला होता. तर टेबल लॅम्प मी आयुष्यात पहिल्यांदाच वापरला होता. ठीक आहे, आता ही तर एक कॉमन गोष्ट आहे की बरेचसे जण वापरत असतील सध्या, पण माझ्याकडे नव्हता. तर मी ज्यावेळेस तो चेंज केला टेबल लॅम्पवाला, त्यानंतर मला एक उत्साह आला की मी पहाटे 3 उठायला लागलो, तर टेबल लॅम्पच्या खाली अभ्यास करायची एक चांगली सवय लागली. तर हे जे चेंजेस असतात त्याला मी इनोव्हेशन कन्सिडर करतो आहे.
तर तुमच्याकडे जर अशा काही आयडियाज असतील तर नक्कीच तुम्ही कळवा, म्हणजे त्याचा इतर स्टुडंट्सला सुद्धा फायदा होईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचे अवघड विषय जे आहेत ना, तर त्यांना जास्त वेळ द्यावा लागणार आहे. म्हणजे एखाद्याचं सायन्स वीक असेल, इकॉनॉमिक्स वीक असेल, तर हे जे विषय असतात तर यांना जास्त वेळ देऊन आपण त्यांना डेव्हलप करू शकतो. कारण पुढचे येणारे जर मोठ्या एक्झाम जर बघितल्या, राज्यसेवा एक्झाम बघितली, तर त्या एक्झामच्या तयारीसाठी, म्हणजे 2020 एक्झामच्या तयारीसाठी आपण असे आपले अवघड सब्जेक्ट निवडले पाहिजेत आणि त्याच्यावरती आत्तापासून इनपुट द्यायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती वेळ द्यायला सुरुवात केली पाहिजे. जसं की सायन्स किंवा इकॉनॉमिक्स, तर हे जे विषय आहेत हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी मदत करतील. पुढचं जे आपलं फ्युचर आहे त्याच्यामध्ये या सब्जेक्ट्समुळे आपले मार्क्स जायला नको, तर असं जर हवं असेल तर आपल्याला असे अवघड विषय निवडावे लागतील आणि त्याच्यावरती आत्तापासून वेळ द्यावा लागणार. ठीक आहे. मग कुणाचं सीसॅट वीक असेल तर त्याच्यावरती वेळ द्या, कुणाचं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन वीक असेल तर त्याच्यावरती वेळ द्या, कुणाला वाचनाची सवय नाही आहे वाचन वाढवा, वाचनामध्ये वेळ द्या, इंटरेस्ट बिल्ड करा, तर अशा गोष्टींवरती थोडासा वेळ काढा. ठीक आहे. आता हे जे सगळे क्वेश्चन्स होते हे पुढं काय करायचं आणि कसं करायचं याच्याशी संबंधित होते. आधी आपण काय ठरवलं पाहिजे हे बघितलं की आपल्याला ठरवायचं आहे आता की आपली मुख्य परीक्षा आहे किंवा येणाऱ्या सगळ्या एक्झाम्स आपण क्वालिफाय होणार आहे, तर म्हणून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि 2020 जर आपण टार्गेट ठेवलं तर आपल्याला बीज हे आत्तापासून रोवणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला 2020 नक्कीच पोस्ट मिळवून देईल. ठीक आहे. आणि विजन स्टडीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही 2020 राज्यसेवेच्या तयारीसाठी तुमच्यापर्यंत एक कोर्स घेऊन येऊ. या कोर्सची अनाउन्समेंट लवकरात लवकर आम्ही करण्याचा प्रयत्न करू. कोर्स हा एप्रिल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल राज्यसेवा 2020. ठीक आहे. आता विजन स्टडीवरती आम्ही बरेचसे चेंजेस करतो आहे, भरपूर काही चेंजेस होतील आणि तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स तो असणार आहे, म्हणून थोडासा वेळ चालला आहे. पण आपण जवळपास एक वर्षभर अभ्यास करणार या नियोजनानेच आम्ही पुढं जातो आहे. कारण पुढची येणारी एक्झाम, समजा 2020 एक्झाम, ही जर एप्रिल महिन्यामध्ये असेल आणि त्यासाठी आम्ही एप्रिलमधूनच कोर्स सुरू करतो आहे, म्हणजे आपल्याकडं एक वर्षाचा टाईम स्पॅन राहील. ठीक आहे. तर याच नियोजनातून आम्हीसुद्धा पुढं जातो आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या अभ्यासाला एक फ्लोमध्ये आणा, एका गतीमध्ये आणा, म्हणजे आपण दोघांचा मॅच करून आपण व्यवस्थितपणे रिझल्ट आणू. ठीक आहे. जर तुम्हाला काही शंका असतील, काही क्वेरीज असतील, अभ्यासाशी संबंधित काही प्रश्न असतील, ते तुम्ही आम्हाला vijanjeeovijob@gmail.com या आमच्या ऑफिशियल ईमेल आयडीवरती मेल करून कळवू शकता. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, हे सेशन कसं होतं, हे सुद्धा न विसरता कमेंट करून कळवा. आणि हा जो कोट आहे, फेल्युअर इज द अपॉर्च्युनिटी टू बिगिन अगेन मोर इंटेलिजंटली अँड ॲक्युरेटली, तर हा कोट लक्षात ठेवा. याचं इम्प्लिमेंटेशन आयुष्यामध्ये केलं तर नक्कीच प्रत्येक एक्झाम, प्रत्येक तुमच्या आयुष्यामधली सिच्युएशन तुम्ही पॉझिटिव्हली फेस कराल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण इथंच थांबू. मी तुमचा जास्त वेळ घेणार नव्हतो, पण आपण येणाऱ्या दैनिक मराठीच्या थर्ड सेशनमध्ये भेटू. दैनिक मराठीचे फर्स्ट सेकंड सेशन हे आपण January 2019 बघितले, थर्ड येणारं सेशन हे आपण एप्रिल महिन्यापासून सुरू करतो आहे. ठीक आहे. आधीसुद्धा मी सांगितलं आहे की फेब आणि मार्चसाठी दैनिक मराठी होणार नाही आहे, डायरेक्टली 1 एप्रिलपासून दैनिक मराठीच्या थर्ड सेशनला सुरुवात होईल. ओके. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबू, भेटूयात येणाऱ्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.